नमस्कार मित्रांनो मी अनिल गोरे मराठी संग्राम यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपल्या आधार कार्डला आपलं मतदान कार्ड हे लिंक करणं अनिवार्य आहे आणि ते आपल्याला लवकरात लवकर करायचं आहे तर आपण ते घरी बसून सुद्धा आपल्या मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या आधार कार्डला मतदान कार्ड हे लिंक करू शकता तर ते कशा पद्धतीने करायचं तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सर्वात प्रथम मित्रांनो आपल्याला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्यानंतर इथं सर्च बार मध्ये आपल्याला वोटर असं नाव टाईप करायचं आहे मित्रांनो वोटर असं नाव टाईप केल्यानंतर आपल्यासमोर फर्स्ट लिंक ओपन होईल नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टल तर ती आपल्याला ओपन करायची आहे मित्रांनो त्यानंतर आपल्या कोपऱ्यामध्ये इथं लॉग इन असा ऑप्शन दिसेल तर आपल्याला त्यावरती क्लिक करून आपल्याला इथं लॉग इन लॉग इन व्हायचं आहे मित्रांनो जर आपण नवीन असाल तर आपल्याला इथं डोंट हॅव अकाउंट रजिस्टर ॲज अ न्यू युजर आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला इथं इंटर मोबाईल नंबर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर कॅपच्या भरायचा आहे मित्रांनो आपल्याला कॅपच्या आप भरल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला सेंट ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो सेंट ओ टी पी यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी टेक्स्ट स्वरूपात ओ टी पी पाठवला जाईल तर तो आपल्याला इथं एंटर करायचा आहे मित्रांनो आणि त्यानंतर आपल्याला व्हेरीफाय ओ टी पी या नावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला आय हॅव अ ईपिक नंबर असं विचारलेलं आहे मित्रांनो तर इथं आपल्याला आपला ई पिक नंबर टाकायचा आहे म्हणजे आपला इथं मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे मित्रांनो मतदान कार्ड नंबर टाकल्यानंतर इथं आपल्याला खाली ईमेल विचारलेला आहे मित्रांनो तर आपल्याला इथं ईमेलच्या ठिकाणी आपला ईमेल आय डी टाकायचा आहे मित्रांनो ईमेल आय डी टाकल्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला पासवर्ड विचारलेला आहे तर पासवर्ड आपल्याला इथं टाकायचं आहे आपला आपण पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि आपल्याला तो इथं टाकायचा आहे मित्रांनो आणि खाली कन्फर्म पासवर्ड वर क्लिक करून आपल्याला तो पुन्हा पासवर्ड टाकायचा आहे मित्रांनो आणि त्यानंतर आपल्याला इथं रजिस्टर या नावावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो रजिस्टर केल्यानंतर मित्रांनो आपला युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं युजर नेमच्या ठिकाणी आपण युजर आय डी जो तयार केलेला आहे मित्रांनो तर इथं आपण आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी टाकू शकतो मित्रांनो आणि त्यानंतर इथं आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे मित्रांनो जो आपण क्रिएट केलेला आहे आत्ता तो आणि त्यानंतर आपल्याला इथं कॅपच्या भरायचा आहे मित्रांनो आणि त्यानंतर इथं लॉग इन या नावावरती क्लिक करायचं आहे लॉग इन या नावावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे फॉर्म यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तीन नंबरचा ऑप्शन दिसतो मित्रांनो फॉर्म नंबर सहा बी प्रारूप सहा बी म्हणजे फॉर्म नंबर सहा बी मित्रांनो आपल्याला हा फॉर्म ओपन करायचा आहे लिंक करण्यासाठी तर आपण हा फॉर्म ओपन करू आणि त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर आ... फॉर्म ओपन होईल तर तो आपल्याला यामध्ये आपली डिटेल येऊन जाईल मित्रांनो तर आपल्याला त्यामध्ये फक्त थोडीशी डिटेल भरायची आहे मित्रांनो इथं आपल्याला आपला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं खाली आपल्याला आपला ईमेल आय डी टाकायचा आहे तर ईमेल आय डी मित्रांनो टाकला तर चालेल किंवा नाही टाकला तर काही प्रॉब्लेम नाही पण आपला मोबाईल नंबर आपल्याला कंपल्सरी टाकायचा आहे मित्रांनो आणि त्यानंतर इथं आय हॅव अ आधार नंबर तर आपल्याला यावरती टिक करायचं आहे मित्रांनो जर आपल्याकडे माझा आधार नंबर जर नसेल तर आपल्याला दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो आणि त्यानंतर इथं दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं टाईप ऑफ डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण इथून आपल्याला जे आपल्याकडे जे डॉक्युमेंट आहे तर ते आपण इथून सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपण सिलेक्ट केल्यानंतर आपण जे डॉक्युमेंट सिलेक्ट केलं तर ती फाईल आपल्याला इथून अटॅच करायची आहे मित्रांनो तर आपण इथं आय हॅव अ आधार नंबर तर यावरती क्लिक करणार आहोत त्यानंतर आपल्याला आधार नंबर इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो इथं खाली आपल्याला प्लेस विचारलेलं आहे तर तिथं आपण आपलं गावाचं नाव टाकायचं आहे गावाचं नाव टाकल्यानंतर खाली आपल्याला त्याच्या खाली विचारलेलं आहे कॅपच्या तर इथं आपल्याला आपला कॅपच्या भरून घ्यायचा आहे मित्रांनो जर आपल्याला इथं कॅपच जर समजत नसेल तर आपण इथून नवीन कॅपच्या सुद्धा घेऊ शकता मित्रांनो आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं पुढं पी विचारलेलं आहे तर आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर आपल्याला सबमिट या नावावरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर एक रेफरन्स नंबर ओपन होईल तर आपल्याला तो त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे किंवा आपल्याला तो एखाद्या ठिकाणी लिहून ठेवायचा आहे मित्रांनो कारण आपल्याला तो स्टेटस चेक करण्यासाठी उपयोगी पडणार आहे मित्रांनो तर तो कॉपी केल्यानंतर मित्रांनो तो आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि आपल्याला ट्रॅक स्टेटस यावरती क्लिक करायचा आहे आणि नंतर आपल्याला मित्रांनो इथं आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे राज्य सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला विचारलेलं आहे इंटरव्ह्यू रेफरन्स नंबर रेफरन्स आयडी मित्रांनो तर इथं आपल्याला तो आय डी टाकायचा आहे आणि इथं आपण आपलं स्टेटस चेक करू शकता मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा